मी घेऊ का? नाही बोलायचं आहे, चालेल ना आपल्याला. आज सकाळी आपण एक ट्विट केलं आदित्यच्या संबोधून, काय ट्विट होतं, कशा प्रकारे माहिती दिली आपण? नाही, सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून एक गोष्टी सांगू इच्छितो. आताच बॉम्बे हायकोर्टचा आदेश आला लाडकी बहीण योजनाबद्दल. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना मदत करायचा हवी होती त्यांनी काहीच केले नाही. आणि आता मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी विभागात सर्वसामान्य महिलांचा हात आणखी बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. पण ज्या लोकांनी काहीच केले नाही ते कोर्टात जाऊन ही लोकप्रिय योजनाला बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिला ह्या लोकांना नक्कीच धडा शिकवेल. सर, आदित्य ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही एक ट्विट केलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? बघा, मी एक गोष्टी सांगू इच्छितो आणि आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की वरळी, मी जेव्हा खासदार होतो तेव्हा वरळी माझ्या मतदारसंघाचा हिस्सा होतो. आणि वरळीमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणूस, मूळ रहिवाशी, कोळी समाज असो, बिरडी चाळीत राहणारे पोलीस कर्मचारी असो, राहतात. आपल्या सर्वांना याचा खूप गर्व आणि अभिमान आहे. पण त्या विभागातील, मी शनिवारी माझा राऊंड होता बिरडी चाळीमध्ये, त्या विभागातील सर्वसामान्य मराठी माणसांचा एकमेव उद्दिष्ट आहे की आपल्या सर्वांना कायमस्वरूपी घरं पाहिजे. आणि आपल्याला फेसबुक मुख्यमंत्रीची गरज नाही. लोकांनी मला स्वतः सांगितलं, आपल्याला ट्विटर आमदारची गरज नाही, आपल्याला जमिनीवरचे नेते हवे आहेत जे आपल्याला न्याय देतील. आणि मी आज आपल्या माध्यमातून आत्मविश्वासाने सांगू शकतो की अरविंद सावंतजी ह्या विभागा लोकसभा इलेक्शनमध्ये फक्त त्यांना 6,000 मताचं लीड मिळालं वरळीमध्ये. वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेजी स्वतः आमदार आहे, ज्या विभागातील 2 MLC आहे, 1 उभाटाचा खासदार आहे, तरी वरळीची जनताने, वरळीची जनताला आता चेंज, बदलाव, परिवर्तन पाहिजे. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की असेंब्ली इलेक्शनमध्ये वरळीची जनता ह्यावेळेस शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांना खऱ्या शिवसेनानं नक्कीच संधी देईल. सर, यांच्यावरच अरविंद सावंत यांनी सांगितलं की फ्रॉम नोवेअर तुम्ही आता आवाज करताय, तुम्ही कोरोनाच्या काही कुठे होता जेव्हा कोरोनाचा? मी एक गोष्टी सांगू इच्छितो, तुम्ही आता पण सोशल मीडियावरती पहा, मी तेव्हा खासदार नव्हतं तरी मी कोरोनाचा वेळेस सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी मी काम केले. अरविंद सावंत आता साऊथ मुंबईचा खासदार आहे, 2014 पासून 2024 पर्यंत खासदार आहे. दक्षिण मुंबईची जनताने त्यांना पुन्हा एकदा, कोणाच्या मतावर ते जिंकले आहे ते सर्वांना माहिती आहे, पुन्हा एकदा निवडून आले. पण त्यांचा प्रोग्रॅम काय आहे त्या विभागातील रहिवाशांसाठी? शिवडी आणि वरळीमध्ये त्यांनी किती चाळीमध्ये राहणारे किती मराठी माणसांना घरं दिलं. माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई जेव्हा खासदार होते, मुरलीभाईंच्या प्रयत्नाने PMGP प्राईम मिनिस्टर्स ग्रँट प्रकल्पच्या माध्यमातून हजारो मराठी माणसांना कायमस्वरूपी घरे मिळाले. मी जेव्हा खासदार होतो, आज मला हे सांगण्यास आनंद वाटतो आणि गर्व आहे की देशातील सर्वात पहिले क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट माझ्या नेतृत्वाखाली, माझ्या प्रयत्नाने दक्षिण मुंबईचा मुंबादेवी परिसरात झाला. अरविंद सावंतनी ह्या विभागातील मूळ रहिवाशांसाठी काय केलं आहे? तुम्ही TV वरती झडकले, पण स्थानिक रहिवाशांसाठी त्यांची जी आकांक्षा आहे, वेदना आहे, वेदना दूर करण्यासाठी अरविंद सावंतनी काय केलं हे त्यांना आता उत्तर द्यावं लागेल. सर, लाडली बहना के खिलाफ एक याचिका दाखल केली थी, आज वो याचिका खारिज की गई है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की बड़ी महत्वाकांक्षी योजना है लाडली बहना, कैसे देखते हैं? देखिए, मैं एक बात कहना चाहूँगा आपके माध्यम से कि लाडकी बहन योजना महाराष्ट्र सरकार का, मैं मानता हूँ कि महाराष्ट्र में सबसे लोकप्रिय योजना है. इस योजना में ऑलरेडी 2 करोड़ महिलाओं ने, और ख़ास करके जो सबसे गरीब, सबसे ज़रूरतमंद
सबसे जो आम महिला है, ग्रामीण क्षेत्र के हो या शहरी क्षेत्र के, उन्होंने इस स्कीम में रजिस्टर किया, नोंदनी किया, जल्द से जल्द उन्हें इससे फ़ायदा दिया जाएगा। बहुत अफसोस की बात है कि जिन लोगों को महाराष्ट्र के सामान्य सबसे ज़रूरतमंद महिलाओं के लिए, उनके हाथों को अधिक मजबूत करने के लिए, उन्हें आत्मनिर्भर बनाने के लिए जिनको काम करना चाहिए था, उन्होंने कुछ किया नहीं। उल्टा वे एक लोकप्रिय योजना जो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्रियों के नेतृत्व में महाराष्ट्र सरकार महायुति सरकार ने लाया है, उस योजना को रोकने के लिए, बंद करने के लिए वे कोर्ट में जा रहे हैं। ये बहुत अफसोस की बात है और मुझे पूरा यकीन है कि महाराष्ट्र की जनता इन लोगों को, इन नेताओं को, इन पार्टियों को आने वाले चुनाव में अवश्य नकारेंगे। और मैं महिलाओं को कहना चाहता हूँ आपके माध्यम से कि राज्य सरकार पूरी तरह से तन मन और धन भी, तन मन और धन के साथ उनके साथ है। इंग्लिश में दे बोला सर, हाउ डू यू रिएक्ट टू हाई कोर्ट्स डिसीजन ऑन लाडली योजना दैट इज कम? फर्स्टली व्हाट आई वुड लाइक टू से इज दैट द महाराष्ट्र गवर्नमेंट हैज ब्रॉट अ वेरी वेरी पॉपुलर स्कीम बिफोर द पीपल ऑफ महाराष्ट्र एंड पर्टिकुलरली बिफोर द वुमेन ऑफ महाराष्ट्र। एंड टुडे ऑलरेडी ऑलमोस्ट 2 crore ऑफ द मोस्ट नीडी वुमेन इन महाराष्ट्र, वेदर इट्स रूरल महाराष्ट्र और अर्बन महाराष्ट्र, have registered for the scheme. It's very unfortunate that a scheme that will empower the women of Maharashtra, that will make them more confident, that will make them more atmanirbhar, more self-dependent, that will in many ways boost Maharashtra's economy, boost consumer